स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवलिया केअर। फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण तुमच्या 23व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज, या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। पण त्यापूर्वी या पाठाचा आपण थोडासा परिचय घेऊया आणि त्यानंतर मग आपण या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळूया। तर या पाठाचा लेखक आहे श्रीराम पचिंद्रे। तर नावाप्रमाणेच या पाठामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे। खरं तर छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती मोठे मोठे ग्रंथ आहेत, त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील इतकं त्यांचं महान कार्य आहे। अगदी थोड्या मोजक्या शब्दांमध्ये लेखकांनी ते कशा पद्धतीने 1996 दुष्काळामध्ये प्रजेच्या सोबत होते, त्यांनी प्रजेसाठी नेमकं काय काय केलं, काय काय वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या, कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रजेला दुष्काळाची झळ बसण्यापासून वाचवलं, याचं खूप छान आणि मार्मिक वर्णन केलेलं आहे। राजा असताना सुद्धा छत्रपती राजश्री शाहू महाराज एखाद्या कामगाराप्रमाणे शेतकऱ्यांसाठी किंवा प्रजेसाठी उन्हा तानामध्ये पोचड्या थंडीमध्ये दुष्काळाची पाहणी करण्यासाठी कशा पद्धतीने वनवन फिरत होते, याचंही वर्णन या पाठामध्ये त्यांनी खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे। तर हा झाला थोडक्यामध्ये आपला या पाठाचा परिचय। आता या पाठाचा जो स्वाध्याय आहे त्याच्याकडे आपण वळूया। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला, कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर, पावसाळा कोरडं गेल्यामुळं कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या। प्रश्न दुसरा, लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर, इतका चांगला राजा मिळाला मी आता आसमानी संकट आलो हो, असं लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले। तर पुढे बघा, पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर बघा, पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढं खर्च करा असा संदेश आदेश दिला। तर पुढे बघा, चौथा प्रश्न, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन ग्रह ही योजना सुरू केली। तर पुढचा प्रश्न दुसरा, दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर बघा, दुष्काळानं थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हालाकीची झाली होती आणि जनावरं उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागले, राहणीवणे करपून गेली आणि गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला। तर पुढचा प्रश्न हा की नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला, त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती? उत्तर, नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी उदरगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला, तेथील हिरवीगार रानं उन्हाळं करपून गेली होती। तर पुढचा प्रश्न, महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? उत्तर, महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा, तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल, तुमचं नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ। तर पुढचा प्रश्न, चित्रबाजांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर, महाराजांनी चित्रबाजांसाठी छावण्या उभ्या केल्या, तिथपर्यंत जनावरं आणण्याची व्यवस्था केली, त्यांना पैरण व दानाकोटा पुरवला, संस्थानांच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळी देण्यात आली। त्यानंतर महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचं काय ठरवलं? त्याचं उत्तर बघा, दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिलं, जनावरांना पाणी पुरवलं, तर तेवढ्यावर प्रजेचं भागत नाही, बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता, म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचं ठरवलं। त्या पुढचा 6वा प्रश्न, महाराजांनी शिशु संगोपन ग्रह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर बघा, रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या, त्या काम करत असताना त्यांचे पोरे बाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत असतात, ते उपाशी रडतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे महाराजांनी हेरलं होतं, महाराजांचं निरीक्षण खूप अचूक होत आणि म्हणून या चिल्ले पिल्ल्यांची कामाच्या ठिकाणी जवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपन ग्रह चालू करण्याचा हुकूम दिला। त्या पुढचा प्रश्न क्रमांक 3, खालील दिलेले शब्द वाचा आणि पुन्हा घ्या। उत्तर बघा, आता शब्द बघा, तल्लखी, आसमानी, हाहाकार, संस्थान, चित्रा,
हद्द, चिल्ली बिल्ली, छावण्या आणि हुकूम। तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे। तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा। त्यामध्ये बघा, बिनधोक, बिनधास्त, अनुपस्थितीत, गैरहजर, बेपर्वा आणि नापसंत। आपला हा चौथा प्रश्न संपतो। आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळतोय। आपला पाचवा प्रश्न बघा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। यामध्ये दुष्काळ, सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, नफा, स्वस्त आणि महा। आता त्यापुढे त्याच प्रश्नामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। त्यामधला पहिला प्रश्न हा की खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा। आता इथे आपल्याला जे वाक्य देण्यात आली होती तर त्यांच्यामध्ये असणारे जी क्रियापद आहेत ती आपल्याला अधोरेखित करायची होती। पहिलं वाक्य बघा, समीरने पुरणपोळी खाल्ली, आपण हे वाक्य अधोरेखित केलं। दुसरं वाक्य, शाळा सुरू झाली, या वाक्यामध्ये झाली हे क्रियापद आहे आणि त्याला आपण अधोरेखित केलं। तिसरं वाक्य, मुलींनी टाळ्या वाजवल्या, या वाक्यामध्ये वाजवल्या या शब्दाला आपण अधोरेखित केलं। तर पुढे बघा, शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले, या वाक्यामध्ये आपण विचारले या शब्दाला अधोरेखित केलं। त्यानंतर रमेशने अभ्यास केला, या वाक्यामध्ये आपण केला या शब्दाला अधोरेखित केलेला आहे कारण तो क्रियापद आहे। त्या पुढे बघा, वैष्णवी सुंदर गाते, तर या वाक्यामध्ये गाते हे क्रियापद आहे आणि आपण त्याला अधोरेखित केलेलं आहे। त्या पुढचा प्रश्न, एक कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा। इथे कंसामध्ये आपल्याला चार क्रियापदे दिलेली आहेत, तीन वाक्य दिलेले आहेत, म्हणजे योग्य त्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य ते क्रियापद भरायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचे आहे। क्रियापद बघा कंसातील, लागला, गेले, सोडले आणि करतात। आता वाक्य बघा, तिचं बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं। दुसरं वाक्य, एखादं संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात। शेवटचं वाक्य, त्यानं घर सोडलं व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला। इथे आपला या पाठाचा स्वाध्याय संपतो। आशा करते तुम्हाला संपूर्ण स्वाध्याय समजला असावा। तरी सुद्धा या स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील। अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच पद्धतीने यापूर्वीच्या या पुढील पाठांचे स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पाचवी मराठी, मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा। त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओज, या पाठाच्या संदर्भातील नोट्स, असाइनमेंट्स आणि टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये मिळेल। त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा। हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे। या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाठाच्या स्वाध्यायाच्या संदर्भात असणारे जे काही डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट्स तुमच्या इतर क्लासमेट सोबत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व करू शकता। त्याचप्रमाणे हे सर्व डाऊट्स, त्या ठिकाणी आपले टीचर आहेत तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही डिस्कस करून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता। तर खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान पद्धतीने अभ्यास करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा। या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल, त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये। तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर।